प्लीज हाय एंड वेलकम बैक टू माय चैनल प्रणीता डायरीज। कसे आहात तुम्ही सगळेजण? आई होप यू ऑल आर फाइन एंड डूइंग वेल। आई होप आणि वन वन मिनिटचे जे शॉर्टच्या रेसिपीज मी अपलोड करते ते तुम्ही नक्की बघत असाल, आणि जर बघत नसाल तर प्लीज चेक इट आउट फ्रेंड्स। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज इथे मी झटपट आणि पटापट इझी अशी कुकिंग विदाउट एनी तामझाम तुम्हाला दाखवणार आहे। सो एक टास्क असतो, म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना, म्हणजे मी जेव्हा लहानपणी हॉटेलमध्ये जायची तेव्हा सगळ्यात पहिले मी एकच गोष्ट ऑर्डर करायची, ते म्हणजे मेदूवडा सांबार। इट्स सो यम्मी। बट मेदूवडा सांबार घरी करायचा म्हणजे तो इतका पसारा, हात स्टिकी होतात, प्लस तेल उडतं, ते वेगळं। सो विथ दिस नोट त्याच्यावरती काहीतरी इलाज केलेला आहे, आणि विथ वन सिम्पल इन्स्ट्रुमेंट आपण कसा इझिली मेदूवडा करू शकतो विथ चटणी अँड विथ सांबार, तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तो इन्स्ट्रुमेंट काय आहे? तो इन्स्ट्रुमेंट आहे ही चहापत्ती, नाही सॉरी, चहा जी गाळतो ना त्याची गाळणी आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यावरती आपल्याला मेदूवडे करायचे, ते कसे करायचे इझी वेनी। आणि मेन फ्रेंड्स काय ना, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये मेदूवडे बनवले आणि तेलामध्ये सोडाने तुम्हाला अजिबात चटका लागणार नाही। सो येस, आणि चटणी आणि सांबार कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। सो मेदूवडा करण्यासाठी इथे मी उडदाची डाळ जवळपास 4 तास भिजत घातली होती, आणि आता ही उडदाची डाळ आपल्याला वाटायची। शक्यतो वाटताना पाणी ॲड करू नका, आणि जर मग गरज लागली ना तर थोडं थोडंसं ॲड करा। सो आता बघू शकता मी कोरडीच वाटली होती, बट थोडेसे डाळीचे क्रिस्टल्स दिसल्यामुळे मी जवळपास 1/2 चमचा पाणी ॲड करते, आणि मग पुन्हा एकदा ग्राइंड करणार। आणि बघू शकता ग्राइंड केल्यानंतर किती स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे। फ्रेंड्स, आपल्याला पाणी अजिबात जास्त ॲड करायचं नाही आहे, फक्त डाळ वाटे इतकंच पाणी ॲड करायचं आहे, आणि असं स्मूथ टेक्स्चर आलं आहे म्हणजे आपली उडदाची डाळ मस्त अशी तयार झालेली आहे मेदूवड्यांसाठी। सो अशाच सेम प्रोसेसने मी बाकीचे स्लॉट्ससुद्धा वाटून घेते। सो बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीवरतीच आपल्याला उडदाची डाळ वाटून घ्यायची, जास्त पातळ करायची नाही। जर पातळ केलीत ना फ्रेंड्स तर तुम्हाला त्याचे बॉल्स काढावे लागतील, म्हणजे प्रॉपर मेदूवडे बनणार नाहीत। सो चला तर आता आपलं मस्त असं उडदाच्या डाळीचं बॅटर बनून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ ॲड करूया। आणि तुमच्या फॅमिलीला जर कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर वगैरे टाकलेलं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, आमच्या फॅमिलीमध्ये आवडत नाही, सो मी फक्त मीठच टाकते। आणि 1/2 टीस्पून मी बेकिंग सोडा ॲड केला, बेकिंग सोडा ॲड केल्यामुळे ते छान असं फ्लफी होणार। सो बघू शकता मी कुठल्या पद्धतीने छान असं फेटते, मस्त असं फेटून घ्या, म्हणजे सोडा मीठ एकजीव होतील आपल्या उडदाच्या डाळीच्या बॅटरला। आणि त्याला जवळपास 10 ते 15 मिनटं रेस्टिंग टाईम द्या, 10 ते 15 मिनटं रेस्टिंग टाईम देत आहे तोपर्यंत चला तर आपण मस्त अशी चटणी करून घेऊया। सो दिस इज द परफेक्ट कन्सिस्टन्सी, यू कॅन सी। चटणी करण्यासाठी मिक्सी ग्राइंडरमध्ये इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, तुम्ही ओला नारळचा कीस घेतला तरी चालेल, त्यानंतर मुठीत मावतील एवढेच पंढरपुरी डाळ घेतलेली आहे, म्हणजे त्याला रोस्टेड चनासुद्धा म्हणतात, आणि 1 टीस्पून दाण्याचं कूट। दाण्याचं कूट घेतल्यानंतर इथे मी मीठ घेणार आहे, चवीनुसार ॲड करा। त्यानंतर साखर इज मस्ट, बिकॉज साखर तुमची चटणीची टेस्ट आहे ना एनहान्स करेल। त्यानंतर कोथिंबीर आणि मिरच्या, लाल, हिरव्या, तुमच्या आवडीनुसार तिखट जितकं खातं त्याच्यानुसार घ्या यार। आणि मी लेमन स्क्वीज करते, हा जवळपास 1/2 लेमन आहे। लेमन ॲड केल्यामुळे ना टँगी, तिखट, गोड सगळं असं मस्त अशी मिक्स चटणी लागणार आहे। सो मिक्सी ग्राइंडरमधून वाटून करून झाल्यानंतर बघू शकता आपली चटणी रेडी आहे। सो चला आता तडका ॲड करूया। तडक्यासाठी इथे मी कोकोनट ऑइल ॲड केलेलं आहे, त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्याशिवाय आपला तडका अधुरा आहे। सो तडका तयार झालेला आहे आणि तो चटणीमध्ये ॲड करून अशा प्रकारे आपली चटणी मेदूवड्यासाठी रेडी झालेली आहे। सो सांबार करण्यासाठी इथे बघू शकता मी कढईमध्ये पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये दुधी भोपळा आणि शेंग घेतलेले आहे। याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच भाज्या ॲड करू शकता, जसं की वांगं, बटाटा, गाजर, बऱ्याच भाज्या, लाल भोपळा, एव्हरीथिंग, बट मी फक्त 2 भाज्या घेतल्यात। आता काय करणार आहे, मस्त असं उकळी तयार करणार आहे, आणि उकळी आल्यानंतर त्याचा स्टॉक आपण सांबारला युटिलाईज करायचा।
सो दोन उकळी येईपर्यंत आपल्याला आपली भाज्या कुक करायच्या आहेत, म्हणजे आपला स्टॉक मिळेल आपल्याला. सो सांबार करण्यासाठी इथे मी 1 मीडियम साईजचा ओनियन आणि टोमॅटो घेतला होता आणि तो मी छान असं ऑइलमध्ये सॉते करते. सो इथे मी ऑइल कोकोनट ऑइल यूज केले. त्यानंतर मी मीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून ऑलमोस्ट जिंजर गार्लिक पेस्ट घेतले. आणि आता पुन्हा एकदा मस्त असं कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत त्याला स्मॅश करायचं. जवळपास या प्रोसेसला 2 मिनटं तरी लागतील. सो बघू शकता ओनियन आणि टोमॅटो मस्त असे कुक झालेत. सो चला तर आता ह्याच्यामध्ये मस्त असं आपण सांबार मसाला 1 टीस्पून ॲड करूया. त्यानंतर ऑलमोस्ट 1/4 टीस्पून मी हळद टाकते, बिकॉज मी ऑलरेडी डाळ शिजवताना हळद ॲड केली होती. सो इथे मी 1/4 टीस्पून हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर रेड चिली पावडर कमी जास्त तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ॲड करा फ्रेंड्स, म्हणजे जसं तिखट लागतं त्या हिशोबाने करा. आणि पुन्हा एकदा मस्त असं मसाल्यानं सॉते करून घ्या, म्हणजे खूप छान असा परता, म्हणजे ओनियन आणि टोमॅटो स्मॅश झाले पाहिजेत. सो इथे मी 1/2 कप पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड कशासाठी केले फ्रेंड्स, की मसाले बर्न होऊ नये आणि त्याचबरोबर ऑनियन आणि टोमॅटो मस्त असे कुक व्हावे विथ ऑल द मसालास इन इट. सो फ्रेंड्स बघू शकता आपण जे पाणी ॲड केलं होतं ना ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं आणि आपला मसाला मस्त असा कुक झालेला आहे. सो आता आपण ह्या स्टेजला आपण जी डाळ शिजवली होती ना तुरीची, ती आपण ॲड करायची, ज्याच्यामध्ये हळद आपण ॲड केली होती. सो चला तर आता डाळ ॲड करूया. सो चला तर आता डाळीला आहे ना मस्त असं ऑनियन आणि टोमॅटोच्या मसाल्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे डाळीलासुद्धा फ्लेवर छान असे इंटॅक्ट होतील. आता बघू शकता तुम्ही तेल छान असं सुटलेलं आहे आणि ह्या स्टेजला कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही सांबार बनवू शकता. जर तुम्हाला पातळ सांबार आवडत असेल तर पातळ बनवा, किंवा जर घट्ट आवडत असेल तर घट्ट बनवा. सो इथे मी कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर एक असा स्पेशल इन्ग्रेडियंट ज्यामुळे आपलं सांबार मस्त असं टेस्टी आणि यम्मी होणार आहे, ते म्हणजे सो सांबारला उकळी येईपर्यंत छानसं कुक करायचं अँड द मॅजिकल इन्ग्रेडियंट विच आय टोल यू, चिंच गुळाची चटणी. ते जवळपास 1 टीस्पून मी ॲड केलेलं आहे. चिंच गुळाची चटणी ॲड करायला विसरू नका, बिकॉज चिंच गुळाच्या चटणीमुळे तुमच्या सांबारला मस्त अशी टेस्ट येणार आहे. पुन्हा एक छान उकळी आल्यानंतर चला तर आता भाज्या विथ इट स्टॉक आपण ॲड करायचं आणि मस्त अशा 2 बॉइल्स येईपर्यंत सांबार आपलं कुक करायचं. भाज्यांचा स्टॉक चिंचगुळाची चटणीमुळेच आपलं सांबार मस्त असं यम्मी होणार आहे. सो भाज्या ॲड केल्यानंतर बघू शकता फ्रेंड्स मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला इट्स अ राईट टाईम टू ॲड सम तडका टू इट, म्हणजे आपला सांबार यम्मी आणि टेस्टी बनणार. सो इथे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे फ्रेंड्स मी आणि कोकोनट ऑइलमध्ये चला तर आता तडका करूया. सो तडक्यासाठी लागणारं साहित्य लसूण, मेथी, ह्या चेरी मिरच्या आहेत, त्यानंतर मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. सिम्पल लसूण ॲड केलेली आहे. त्यानंतर फ्रेंड्स लसूणला ब्राऊन होऊ द्या आणि मग मेथी, कढीपत्ता आणि सगळे तडक्याचे मसाले हळूहळू, म्हणजे मोहरी, जिरे, त्यानंतर रेड चिलीज, एव्हरीथिंग ॲड करा आणि छान असं खरपूस असा तडका बनवा, हलवा. सो फायनली आपला तडका रेडी झालेला आहे. गॅस बंद करा तडक्यातला आणि एका साईडला आपली जी सांबार शिजत आहे त्याच्यामध्ये तो तडका ॲड करा आणि सिझलिंग आवाज तडक्याचा खूप भारी वाटतो. तर झाकण लावा आणि वाफ मस्त अशी सेटल होऊ द्या आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं सांबार रेडी झाले. कोथिंबिरीने गार्निश करा. सो चटणी आणि सांबार तर करून झाले, चला तर आता मेदूवडी बनवूया. सो मेदूवड्याचं जे बॅटर बनवलं त्याला मस्त असं सफिशियंट रेस्टिंग टाईम झाला मिळालेला आहे. सो चला तर आता ह्याच्यापासून मस्त अशी मेदूवडे बनवूया. सो आपला मॅजिकल इन्ग्रेडियंट म्हणजे ही चाळणी. सो आपण ह्या चाळणीच्या सहाय्याने आपण वडे करणार आहोत. सो चाळणीला मस्त असं तेल आणि पाण्याने एक कोट करा, वड्याचं मिक्सर घ्या आणि पुन्हा एकदा पाण्याने त्याला थापा आणि एक होल पाडा आणि इझिली बघा पडू शकतं, अजिबात काही तामझाम नाही आहे. फटाफट मेदूवडेशी झटाझट होतात तुम्ही बघू शकता आणि आपले वडे किती छान असे फ्लफी झालेत. पुन्हा सेम प्रोसेसनी वडे करून घ्या, म्हणजे चाळणीला, चहापत्तीच्या चाळणीला पाणी लावा आणि वडे थापा, होल पाडा आणि पुन्हा तेलामध्ये सोडून द्या आणि तुम्ही बघू शकाल की आपले वडे किती छान असे फ्लफी झालेत. प्लस त्यांना कलर आणि टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. वड्यांना दोन्ही बाजूंनी मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करा. सो ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं क्रिस्पी आपले मेदूवडे फ्राय करायचे. तर मी बघू शकता आपले मेदूवडे रेडी झालेले आहेत. इट इज रेडी टू सर्व विथ चटणी अँड सांबार. आय होप तुम्हाला मेदूवडा आणि चटणी सांबारची रेसिपी आवडली असेल. सो गो अहेड यार, कमेंट्स करायला विसरू नका. नक्की कमेंट्स करा, मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघत असते. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर सिम्पली रेड कलरचं सबस्क्राईब बटनला ग्रे कलर करायचं आहे आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि सर्वांनी खा रे आणि मस्त मस्त राहा रे. थँक्यू.